तू तर म्हणाली होतीस की एकदा मनू आणि मल्हारचं लग्न झालं मग त्यानंतर आपण भेटायचं नाही. बहीण येते पाठराखीण म्हणून. ज्यांनी कोणी ही रीत सुरू केली आहे ना त्यांना मनापासून थँक्स. सोनी मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागात आदिराजची आई मधुरा आणि अमोल मल्हार आणि मनूची वाट बघत असतात तेव्हा आई मधुराला थोडंसं नीट वाघ असं म्हणते. त्यावर मधुरा वैतागते आणि तिला मनूचा गृहप्रवेश करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये असं म्हणते. मल्हारचं इतक्या लवकर लग्न करणं आधीच मला मान्य नव्हतं तरीही मी होकार दिला. त्याचं थाटामाटात लग्न करू असा विचार केला पण तसं काहीच झालं नाही असं ती म्हणते. मनू प्रेग्नेंट असल्याची गोष्ट मधुराला खटकत असते तेव्हा आई तू तुझ्या लग्नावेळी प्रेग्नेंट नसलीस तरीही मला या गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं याची आठवण करून देते. तिलाही सानिका सून म्हणून पसंत नाही ती आगाऊ आहे असं म्हणते. तिच्या मनात अजूनही मीराच आहे असा खुलासा ती करते तेव्हा मधुरा मीरा सुद्धा सानिका सारखीच असल्याचं म्हणते पण आई तिच्याकडे दुर्लक्ष करते. त्यांचं बोलणं सुरू असतानाच मीरा आणि आदिराज घरी येतात तेव्हा आईला आनंद होतो. आदिराज मीरा काही दिवसांसाठी आपल्याकडे राहायलाच आली आहे असं म्हणतो. हे ऐकल्यावर आई खूप खुश होते. ती इथे कायमची राहायला आली तर जास्त आवडेल असं ती म्हणते. तितक्यात वनिता पण सानिका तरी इथे कायमची येणार आहे असं म्हणते तेव्हा मीरा सानिका कोण असं आदिराजला विचारते तेव्हा अमोल लगेच विषय बदलतो आणि मल्हार मनू कुठे आहेत असं त्यांना विचारतो. आदिराजच्या दोघांना बोलावतो. आदिराजची आई त्यांना घरात येण्यापासून थांबवते आणि मधुराला त्या दोघांचं औक्षण करायला सांगते. त्यानंतर मनू माप ओलांडते. मनूला उखाणा घेण्यासाठी मीरा मदत करते तेव्हा आदिराजची आई तिला लग्नावरून चिडवते. त्यानंतर आदिराज सगळ्यांसाठी चहा बनवायला सांगतो. इकडे मीराच्या आईला मनूची आठवण येत असते तेव्हा अश्विनी मुद्दाम त्यावरून टोमणा मारते. यावरून सौरभ खूप चिडतो आणि अश्विनीला शांत राहायला सांगतो. इकडे आदिराज मनू आणि मीराला त्यांची खोली दाखवतो. त्यानंतर मनू मीराजवळ तिने आदिराशीच लग्न करावं अशी इच्छा व्यक्त करते. या मालिकेच्या आगामी भागात आदिराज मीराशी फ्लर्ट करतो तेव्हा मीरा लाजते. तू तर म्हणाली होतीस की एकदा मनू आणि मल्हारचं लग्न झालं मग त्यानंतर आपण भेटायचं नाही. बहीण येते पाठराखीण म्हणून. ज्यांनी कोणी ही रीत सुरू केली आहे ना त्यांना मनापासून थँक्स. आधी तू फ्लर्ट करतोयस माझ्याशी? कसली रोमॅन्टिक आयडिया आहे ना. तू आणि मी एकाच घरात, माझ्या घरात. मीरा आणि आदिराजचं प्रेम प्रकरण पाठकांसमोर उघड होणार का? मनू आणि मल्हारचा संसार सुरळीत होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा अजूनही बरसाता आहे सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप.